टीएमसी व्हर्च्युअल क्लासमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 बघणार आहोत. याच्यामध्ये प्रकरण 3 पाहणार आहोत, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. याच्या अगोदर मागच्या वर्षी आपण 9वीमध्ये इयत्ता 9वीमध्ये प्रकरण 15 बघितलं होतं, सजीवांमधील जीवन प्रक्रिया. तर आज त्याच्याच आधारावर ते जर आपल्याला समजलं असेल तर त्याच्याच आधारावर आपण भाग 2 तिसऱ्या प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 बघणार आहोत. याच्यामध्ये काय आहे, अगोदर आपल्याला सजीव आणि निर्जीव आपण मागच्या वर्षी बघितलं आहे, त्या वाढ आणि विकास हे महत्वाचे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये प्रजनन अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या प्रकरणात इन्क्लूड आहेत, त्या आपण बघणार आहोत. आज आपल्याला सजीवातील जीवन प्रक्रिया कोणकोणत्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला पेशी विभाजन असेल, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते, त्याचे काय फरक आहेत, त्यानंतर पेशी विभाजनामुळे गुणसूत्र कोणती, त्यामध्ये कोणती भूमिका बजावतात. मागील इयत्तामध्ये आपण ह्या विविध प्रक्रिया अभ्यासलेल्या आहेत. जीवन प्रक्रिया म्हणजे काय, तर पोषण असेल, श्वसन असेल, रक्ताभिरस असेल, उत्सर्जन असेल, त्यानंतर या प्रतिसाद संवेद प्रतिसाद इत्यादी प्रत्येक सजीवाला जे आहेत त्या पोषक ठरत असतात. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. सजीव जिवंत आहे तर त्याला पोषण असेल, रक्ताभिरस असेल, उत्सर्जन एक्सरेश असेल, हे सर्व आवश्यक आहेत. ह्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियामधील अजून एक जीवन प्रक्रिया आपल्याला इथं बघायची आहे, ती म्हणजे प्रजनन होय. प्रजनन म्हणजे काय आपल्याला इथं बरं आहेत, ती म्हणजे प्रजनन म्हणजे प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसतर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजे जी प्रजाती आहेत, कोणती प्रजाती, उदाहरण जर आपण घेतलं इथं आपल्याला आकृतीमध्ये दिलेले आहेत, त्या आकृतीमध्ये आपल्याला बघायचं असेल तर इथं आकृतीमध्ये दिलेलं आहे कोंबडी आहेत, त्यानंतर कोंबडीचं ते अंड दिलेलं आहेत, म्हणजे त्यानंतर दुसरं इथं एक सीड्स दिलं आहे, बी दिलं आहे, त्या बियापासून जे रोपटं आहे म्हणजे खाली काय आहे, मूळ आहे, आणि वरती त्याचं रूपांतर त्या छोट्याशा याच्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर काही जीवनप्रिया अजून इकडे दिलेलं आहे, छोट्यापासून एकापासून दुसऱ्याची निर्मिती, म्हणजे सजीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याच पद्धतीने जे सजीव निर्माण करतात, आपलं अस्तित्व असेल तशाच प्रकारे जेनेटिक कॅरेक्टर असेल तशाच जीन्स, म्हणजे जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे काय, जीन्स दी पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए आणि आरएनए काय आहेत, तर तशाच डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि रायबो न्यूक्लिक ऍसिड आहे डीएनए आरएनए याच्यामध्ये. तसंच सजीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रजातीचा त्याचं अस्तित्व टिकून ठेवत असतो. त्यानंतर एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे तो प्रजाती आहे त्या प्रजा कोंबडीचं अंड कोंबडीचं पिल्लू त्याच प्रजातीचे जे कॅरेक्टर आहे तशाच पद्धतीचं आहे. कुत्र असेल, मांजर असेल, घोडा असेल, गाय असेल, बैल असेल, आपल्यानुसारच आपल्या याच्यानुसार अनुसूचित कॅरेक्टरनुसारच ते पिल्लं जन्माला येत असतात. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे म्हणजे एक प्रजाती आहे, कोणती प्रजाती घेतली त्याच्यापासून आपल्याला नवीन प्रजाती निर्माण होत असते. आणि ही म्हणजे पेशी विभाजन, त्यानंतर त्याचं पेशी विभाजन आहे, गुणसूत्र आहेत, आणि एका सजीवापासून त्याच नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन असं म्हणतो. सजीवांच्या अनेक प्रजवैशिष्ट्यपूर्ण लक्षणं असतात, प्रजनन आहे, वाढ विकास आहे, विशेष लक्षणं असतात, आणि प्रत्येक सजीवांच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणापैकी प्रजनन आहेत. आता उत्क्रांती म्हणजे काय, पहिल्या प्रकरणामध्ये आपण उत्क्रांती बघितलेली आहे. उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू क्रमिक बदल सजीवांमध्ये खूप कालांतराने होणारा क्रमिक जो बदल आहे त्याला आपण उत्क्रांती असे म्हणत असतो. त्याच्यामध्ये आता प्रजनन बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन आहे. ह्या बाबतीमध्ये आपल्याला प्रजननाचा प्रकार बघायचा, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत. त्यानं युवक निर्मिती असते, त्यानंतर आपली प्रजाती टिकून राहण्यासाठी तो युग्मक आहे, त्यानंतर निर्मित जो प्रमुख कालावधी असतो प्रजाती एकाच जीवाने अवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक. एक जीव असतो त्याच्यावर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे. दोन भिन्न पेशींच्या युग्म असतात, संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन,
दोन युग असतात, त्यांच्या संयोगाचे घडून येणारे हे आहेत प्रजनन असल्यामुळे ते नवजात सजीव तंतोतंत मूळ सजीवांचा असतो. या प्रकारात प्रत्येक सजीवांमधून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने, गुणसूत्री विभाजन आपल्याला इथं महत्वाचं आहे, म्हणजे त्या सजीवाचं गुणसूत्री विभाजन त्यात हे होत असतं आणि जनिक त्यान विचारांचा अभाव हा अलैकिक प्रजननाचा तोटा आहे. तर वेगाने होणारे प्रजनन या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजे अशिक्षित रूपात म्हणजे वेगाने होणारा याच्यामध्ये आहे प्रजनन या सजीवा म्हणजे फायदा आहे प्रजननाचा तोटा. तर वेगाने होणारे प्रजनन याच्या खूप वेग आहे. वरील आकृतीमध्ये आपल्याला पूर्ण बघायचं असेल ते बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऐगिलिक प्रजनन एवढं सांगितलं आहे. तर पुढचा जो आहे आपल्याला ऐगिलिक प्रजनन युग्मक निर्मिती बघितली आपण. याच्यामध्ये एक पेशी सजीवांमधील अलैगिक, आता एक पेशी आहे, द्विपेशी आहे, बहुपेशी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बहुविभाजन हे बघायचं आहे. आता एक पेशी सजीवांमधील, एक पेशी सजीवांमधील ऐगिलिक प्रजनन आहे, त्याच्यामध्ये द्विविभाजन आहे. म्हणजे प्रजनन जर आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्या युग्मक आहे, त्यानंतर अलैगिक प्रजनन याचा हे होत असतात, त्यानंतर एक पेशीय सजीवांमधील अलैगिक प्रजनन. आता इथं अमीबा दिलेले आहे, पॅरामेशियम आहे, युग्लियन आहेत याच्यामध्ये, त्यानंतर उभे द्विभाजन आहेत, हे सर्व याच्यामध्ये आपल्याला पुढचं दिलेलं आहेत एक पेशीय सजीवांमधील अलैगिक प्रजनन आहेत. म्हणजे आपल्याला प्रजनन म्हणजे काय जर समजलं असेल आपल्याच पासून, म्हणजे आपल्याच पासून दुसरं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ती वनस्पती असेल, तो प्राणी असेल, तर तो आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्यासाठी तसाच सजीव निर्माण करण्याच्या प्रक्रिया प्रजनन असे म्हणतात. आपलं अस्तित्व आपल्यासारख्या दुसऱ्या जीवाला हे करणं म्हणजेच प्रजनन आहे. म्हणजे ती प्रजाती टिकून राहण्यासाठी ज्या त्या प्रदेशामध्ये, ज्या ज्या भूभावामध्ये जसं वातावरणानुसार ती प्रजाती अस्तित्व टिकून राहत असेल, वाळवंटात असेल, तिथं वेगळे झुडकाटेरी झुडपं असेल, त्यानंतर दलदलीच्या ठिकाण असेल तिकडे वेगळी वनस्पती असेल, कमळ असेल ती वेगळ्या ठिकाणी, म्हणजे आपलं प्रजाती टिकवण्यासाठी हे प्रजनन महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला आता दुसरं एक पेशीय सजीवांमधील, आता एक पेशीय सजीवांमधील आपल्याला दिलेलं आहेत एक पेशीय सजीवांमधील, इथं ते अमीबा दिलेलं आहे, पॅरामेशियम आहे, युग्लियन आहे, त्यानंतर बरेच हायड्रा आहेत, ह्या ज्या आहेत आपल्यासारख्याच अस्तित्व दुसऱ्या निर्माण करत असतात. याच्यामध्ये तंतोतंत इथे एक कृती दिलेली आहे, एक चंचुपात्र घ्या, त्यामध्ये अनेक दिवस पाणी साठवून ठेवा, त्यानंतर जलीय वनस्पतीतील, त्यानंतर समृद्ध अशा तळातील पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडे गव्हाचे दाणे किंवा काही जलीय वनस्पती टाका. तीन चार दिवसानंतर हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय आढळेल, तर त्यावर एक त्याच्यातला एक दोन थेंब घ्यायचा आच्छादन कागद आणि सूक्ष्मदर्शकाला ठेवल्यानंतर तुम्हाला अनेक काय दिसेल, पॅरामेशियम द्विभाजन करताना दिसेल. म्हणजे पॅरामेशियम आहे याच्यामध्ये साधे विभाजन असेल, विभाजनाचे प्रकार आहेत साधे विभाजन, द्विविभाजन, आडवे विभाजन आहेत. म्हणजे अमीबा आपल्या छद्मपादाच्या जोड्यात आहे, ज्यावेळेस भक्ष तयार करायचं छद्म, पण ज्यावेळेस त्याचे एकापासून दुसरं आपले निर्माण करायचं केंद्रकाचं विभाजन होत असतात आणि साधे द्विभाजन पद्धती ही अमीबामध्ये घडत असते आणि नवजात त्याच्या अमीबा त्याच्यापासून तयार होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आदिकेंद्रिकी आहे, द्विकेंद्रीय आहे, सजीव आहेत, त्याच्यामध्ये जीवाणू आहे, आदिजीव आहे, युग्लियन असेल, पॅरा हे सर्व आहे, अमीबा असेल, पॅरामोशियम इत्यादी सर्व त्याच्यामध्ये येतात. आदिकेंद्रिक आणि दृश्य केंद्रकातील तंतू कणिका आणि हरिद्रव्य ही पेशी अंगके द्विभाजन पद्धतीने अलैगिक प्रजनन करत असतात. या प्रकारात जनक पेशींचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होत असतात. जनक पेशी आहे त्याच्यापासून दुसऱ्या आपल्यापासून दुसऱ्या सजीव आहे दुसरी निर्मिती होत असते आणि सारखे विभाजन नवजात पॅरामोशियम तयार होत असतात. त्यानंतर असेल युग्लिना असेल, हायड्रा असेल, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर वेगवेगळ्या आदिजीवांमधील विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमीबा असेल विशिष्ट आकार नसल्यामुळे कोणत्याही अक्षातून विभाजित होतो. अमीबा फिक्स असा आकार नाही, त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या याच्या छद्म जोड्या करून आपल्या वेगवेगळ्या आकारातून द्विभाजन पद्धती होत असते. त्या विभाजन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. उदाहरणार्थ अमीबा आहे विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून त्याला साधे विभाजित द्विविभाजन असे म्हणतात. अमीबा साधे द्विभाजन आहे. त्यानंतर पॅरामोशियम आहे, त्याच्यामुळे आडवे द्विविभाजन आहेत. पॅरामोशियमचं आहे आडवे विभाजन आहेत. त्यानंतर पुढचं आहे आपल्याला वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजन, पुढचं आहे वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजन
अक्ष वेगवेगळा असतो। सदिवामधील शक्यतो आहे कोणत्याही अक्षातून विभाजित होतो म्हणून याचा अर्थ याला साधे द्विभाजन असे म्हणतात। म्हणजे आदिजीवामध्ये विभाजनाचा जो अक्ष कोणता असतो, उदाहरणार्थ अमीबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो। अमीबाला विशिष्ट असा आकार नाही त्याच्यामुळे तो कोणत्याही अक्षातून विभाजन करत असतो। त्यानंतर दुसरं आहे पॅराशियम आडवे द्विभाजन आहे। आपल्याला गाळायला काय विचारतात पॅराशियम टिंब टिंब विभाजन, तर इथं आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर साधे द्विभाजन म्हणतात पॅरामोशियम आडवे द्विभाजन या पद्धतीने, तर युग्लुना उभे द्विभाजन, युग्लुनाचं असेल तर उभे या पद्धतीने विभाजित होत असतो। सजीवांमध्ये द्विभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक अन्न उपलब्ध असतो तेव्हा त्यावर अवलंबून असते। म्हणजे मुबलक अन्न असेल त्यानुसार त्याचं ते विभाजन होत असतात। त्यानंतर आपल्याला हे त्यानंतर एक पेशी सजीवामध्ये लैंगिक प्रजननामध्ये द्विभाजन आपण बघितल्यानंतर पुढचं आहे बहुविभाजन। आता बहुविभाजन काय आहे, तर आपल्याला मल्टिपल फ्युजन दिलेलं आहे। अमीबा आणि तत्सम एक पेशी आदिजीव प्रतिकूल वातावरणात बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात। बहुविभाजन पद्धती म्हणजे एका पेशी जास्त पद्धतीनं दोन पेशी याच्या पद्धतीनं बहुविभाजन पद्धती आहेत। ज्यावेळी अपुरे अन्न असे किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती होते त्यावेळी अमीबा छद्म तयार करतो। प्रतिकूल परिस्थिती असेल त्यांना अपुरे असेल प्रतिकूल परिस्थिती छद्मा त्याच्या जोड्या तयार करतात, त्यानुसार काही हालचाल थांबवतो तो गोलाकार होतो आणि पेशी पटलामधील कठीण संरक्षक कवच तयार करतो। आणि याच्यामध्ये काय होतं, कवच तयार करताना अशा बघा याच्यामध्ये कवचबद्ध अमीबाला किंवा कोणत्याही एक पेशी सजीवाला पुटी पुटी म्हणतात। म्हणजे संकट असेल, संकटाच्या वेळी अन्न कमी मिळालं असेल त्यावेळेस तो पुटी तयार करत असतो। आणि या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे वेळा अनेक वेळा सूत्री विभाजन केंद्रक असेल, आतमध्ये सेंटरमध्ये केंद्रक आहे याचं सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात। म्हणजे सूत्री विभाजन झाल्यानंतर ज्यावेळेस अमीबाला अपुरे अन्न असेल प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमीबा छद्म तयार करत नाही। म्हणजे छद्म तयार करून केंद्राचं विभाजन होत असतात, परंतु प्रतिकूल परिस्थिती असेल अन्न नसेल अपुरे अन्न असेल तेव्हा प्रतिकूल तयार करून संरक्षक कवच तयार करत असतो। आणि कवच तयार म्हणजे जी पुटी आहे या पुटीचं काय होतं, कालांतराने कोणत्याही एक विषय सजीवाला ही पुटी असे म्हणतात। त्यांना पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रक असतं, त्यानंतर सूत्री विभाजन आपण बघितलं आहे केंद्रके तयार होतात आणि ह्या पेशी द्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमीबा तयार होत असतात। म्हणजे त्या पुटीपासून अनेक छोटे छोटे असे काय होतात, अमीबा तयार होत असतात। प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तो पुटीमध्येच राहतात। म्हणजे अन्न आहे प्रतिकूल परिस्थिती तो पुटीमध्येच राहत असतो, पण अनुकूल परिस्थिती असल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमीबा म्हणजे बाहेर पडत असतात। म्हणजे अमीबाला हे काय आहे, बहुविभाजन आहेत, मल्टिपल फ्युजन आपल्याला समजलं असेल। काय याच्यामध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये आम्ही काय करत असतो, छद्मपात झालं, पण इथं कसं अनुकूल परिस्थिती येत असेल तयार होते आणि छद्मपात तयार करत नाही, पपुरे अन्न मिळते आणि त्याच्यानंतर तो पुढचं आहे। त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे कलिकायन आहेत। लक्षात इथं अमीबाच आपण पुटी बघितली, बहुविभाजन प्रक्रिया आहेत, हा जनक अमीब आहेत, बहुविभाजन प्रक्रिया आहेत। त्यानंतर पुढचं आहे पुटी बहुजन विभाजन प्रक्रिया आहे, पुटी तयार झाली आहेत, आपल्याला जरा डोकं चालवा दिलेलं आहे। विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशी अस्तित्व राहते का, इथं दिलेलं आहेत। म्हणजे नवजात अमीबा इथं त्याच्यापासून फुटतात आणि ती पुटी फुटते आणि अनेक अमीबा याच्यावर तयार झाल्या, केंद्रक आहेत, केंद्रकापासून पेशी द्रव्याचे विभाजन होतात आणि पेशी द्रव्यापासून ती पुटी फुटते आणि इथं दिलेलं आहेत। आता तिसरं जे याच्यामध्ये बघायचं आहे अलैंगिक प्रजननामध्ये आपण तिसरं कलिकायन, आता मल्टिपल बघितलं आहे फ्युजन बघितलं आहे, तर तिसरं कलिकायन म्हणजे बडिंग बर्ड। लक्षात इथं दिलेलं आपल्याला बाजारात, आपण इथं कृती दिले बाजारातून बघा, ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट आपल्याला म्हणत असतो ईस्ट पावडर, त्यानंतर चंचू आणा, त्यानंतर 50 ml मध्ये कोमट पाणी घ्या आणि त्या कोमट पाण्यामध्ये साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा। या तास ते ठेवल्यानंतर मिसळ ढवळ्यानंतर उबदार ठिकाणी ठेवून त्या मिश्रणात एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या आणि त्या आच्छादनानंतर साठवून संयुक्त सूक्ष्म झाले, म्हणजे आपण मायक्रोस्कोप संयुक्त सूक्ष्म झाले बघितल्यानंतर आपल्याला काय दिसेल, तर ह्या ईस्टमुळे आपल्याला
तुम्हाला किण्वपेशी मुकुलायन कलिकायन करताना दिसेल, म्हणजे किण्वपेशी असतात ईस्ट असतात आपण, त्यानंतर आपल्याला बेकर ईस्ट आपण ते बघत असतो, तसं ते ईस्टमध्ये आपल्याला कलिकायन करताना दिसतील, म्हणजेच काय करतील तर अनेक किण्वपेशींना एक एक म्हणजे छिद्र दिलेले आहेत, तर कलिका दिसेल आणि किण्वळ या एक पेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होतं, म्हणजे कलिकायनमध्ये येतं सुद्धा काय आहे अलैंगिक प्रजनन आहेत होते, आणि किण्वपेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्रविभाजनाने दोन नवजात केंद्रक येतात, इथं सुद्धा सूत्रविभाजन आहे, नवजाताने दोन केंद्रक तयार होत असतात, त्या अशा पेशींना जनक पेशी असे म्हणतात। जनक पेशी म्हणजे काय तर त्याच्यापासून पेशी निर्माण, त्याला जनक पेशी असे म्हणतात। तर त्यामध्ये आपल्याला जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, या फुगवटा म्हणजेच कलिका असते। दोन नवजात केंद्रकापैकी पण एक किण्वन पेशी म्हणून वाढू लागते, म्हणजे ज्याचा फुगवटा असतो आणि फुगवटानंतर या किण्वपासून आपल्याला नवजात पेशी आहेत। पुढचं आहे बहुपेशी सजीवांमधील अलैंगिक, आता बहुपेशी आहेत, आता एक पेशी आहे बघितलं, त्यानंतर कलिकायन बघितलं, बहुविभाजन आपण बघितलं आहे, आता इथं बघितलं आहे बहुपेशी आहे, बहुपेशी सजीव, एक पेशी आहे, द्विपेशी आणि बहुपेशी आहे प्रजनन असेक्सुअल, आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला आता इथं दिलेलं आहेत। तर या खंडी भवन आहेत, खंडी भवन, आता खंडी भवन म्हणजे काय, खंड, खंड पडणे आहे, हां फ्रॅगमेंटेशन आहेत, त्या अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार हा बहुपेशी सजीवांमध्ये आढळतो असतो, म्हणजे खंडी भवन आहेत, म्हणजे आपण मागचं बडिंग बघितलं आहेत, तर इथं खंडी भवन काय आहेत, खंड पडणे, त्याचे तुकडे वगैरे पडणे, इथं असा अर्थ आपण घेऊ शकतो। हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशी सजीवामध्ये आढळत असतो, म्हणजे खंड पडत असतो या प्रकरणामध्ये जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक या नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, म्हणजे सजीवाचे आहेत तुकडे पडणे, आणि तुकडे पडण्यानंतर त्याच्यापासून दुसरा सजीव तसं त्या तुकड्यापासून आहे अनेक प्रकार पडणे, या सजीवांमध्ये प्रजनन होत असते, म्हणजे काय आहे जीव तरी तो तुकडे झाल्यानंतर तो सजीव जीवन जगू लागतो, असे शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये हे प्रजनन होत असते। त्यानंतर स्पायरोगायराच्या ज्यावेळी मुबलक पाणी असेल, स्पायरोगायरा आपल्याला माहित आहे गुळगीत पाण्यामध्ये हिरवट असत आपल्याला, आपण त्याला ओळखू शकतो, आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात अशा वेळी त्यांच्या तंतूंची वेगवेगळी वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बघा खंडीभवित होतात, आणि प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायरा तंतू म्हणून जगतो, म्हणजे प्रति त्याचे तुकडे झाल्यानंतर तो नवजात स्पायरोगायरा म्हणून तो जीवन जगू शकतो, स्पायरोगायरा तंतू आहे म्हणून जगतो। त्यानंतर सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होत असतो, म्हणजे आपण इथं काय बघितलं खंडी भवनामध्ये त्याचे तुकडे तुकडे होणे आणि दुसरं सजीव त्याच्यापासून तयार होणे, तंतूपासून दुसरं वाढ होत असणे, त्याच्यामध्ये स्पायरोगायरा बघितलं उदाहरण, याच्यामध्ये सायकॉन बघितलं आहे। पुढचं आपल्याला बघायचं आहे म्हणजे खंडी भवन आपल्याला सर्वांना समजलेलंच असेल, तर दुसरं आहे त्याच्यामध्ये पुनर्जनन म्हणजे रिजनरेशन, म्हणजे तशापासूनच दुसरं तयार होत असते। आता काय याच्यामध्ये, तर तुम्हाला माहीत असेल की काय धोक्याच्या वेळी, पाल सर्वांना माहीत आहे, पाल परिचित आहे, धोक्याच्या ठिकाणी पाल काय करते, स्वतःची शेपटी तोडून टाकते, कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग पुनर्जित केला जातो, हा मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे, म्हणजे पुनर्जनामध्ये पाल काय करते, धोक्याची आपली शेपूट तोडून टाकले आणि कालांतराने काय करते, तर ती मर्यादित पुनर्जन हा प्रकार याला आपण म्हणतो पालीचा आहे। तर दुसरा आहे परंतु प्लॅनेरिया सारखे काही प्राणी आहेत विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात, प्लॅनेरिया आहेत, म्हणजे पुनर्जनामध्ये काय बघायचं, पाल आणि प्लॅनेरिया हे काय करतात, प्लॅनेरिया सारखे, तर प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करत असतात, दोन तुकडे केल्यानंतर काय होतात, प्रत्येक तुकड्यापासून शरीराच्या उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार होतात, म्हणजे याला पुनर्जन असेल। पुनर्जन म्हणजे काय, त्याचे तुकडे करणे, तुकडे म्हणजे धोक्याच्या ठिकाणी पाल काय करते, तुकडे करत असते आणि त्याच्यापासून आपली शेपूट तोडून टाकते, ती पुनर्जनन आहेत। याच्यामध्ये आपण दोन उदाहरण बघितलं आहे,
पुढचं आहे आपल्याला बघायचं आहे, पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मुकुलायन आहे म्हणजे बडिंग आहेत। तर याच्यामध्ये पाच प्रकार आहेत, पण आपलं दुसरं झालेलं आहे पुनर्जनन। पहिलं खंडीभवन, खंड पडणे हा लक्षात, त्यानंतर मुकुलायन आहेत। आता पुनर्जन झाल्यानंतर मुकुलायन बघायचं आपल्याला। आता मुकुलायनमध्ये बडिंग आहेत, पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला बड निर्माण होणे म्हणजे मुकुल आहेत। मुकुलायन बघा, इथं हायड्राचं आहे, हायड्रा सर्वांना परिचित आहे आपल्याला, हायड्राचे सोंडक वगैरे आहेत, पूर्ण वाढ झालेला हायड्रा आहे। जर पोषक वातावरणात मिळाले तर त्याच्या शरीराभित्तेवर म्हणजे शरीर भित्तेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो। फुगवटा इथं दिलं आहे, त्याला मुकुल आपण असे म्हणतो। तिथं फुगवटा विशिष्ट परिस्थिती आली तर पुनर्जनन पेशीच्या काय होतं, विभाजनाने फुगवटा तयार होत असतो, आणि ह्या फुगवट्यास मुकुल म्हणतात। म्हणजे त्या मुकुलापासून काय होते तर नवीन सजीव निर्माण होत असतो, नवीन हायड्रा आपल्याला इथं तयार होतात आणि त्या मुकुलापासून आहेत, म्हणजे त्याच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो आणि फुगवटा काय म्हणतात, मुकुल म्हणतात। म्हणजे सर्व अवकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे काय होतं, त्याचं रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होतात। म्हणजे त्या मुकुलाची वाढ होऊन छोट्या हायड्रामध्ये होतात, कालांतराने मग तो हायड्रा जसा जसा मोठा होत असतो त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते। त्या छोट्या हायड्राच्या शरीराचं काय होतं, स्तर, त्यानंतर पचन गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व त्यामध्ये असतात, पचन गुहेशी संलग्न असतात। ह्या छोट्या हायड्रामध्ये काय होतात तर पोषणजनक हायड्रा द्वारे होते। या छोट्या छोट्या हायड्राची वाढ होत असते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यामध्ये, तर त्यावेळी हा काय करत असतो, हायड्रा वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी असतो। अशा पद्धतीने हायड्राचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघितलं आहे, मुकुलायनमध्ये काय एक छोटासा फुगवटा तयार होत असतो त्याला मुकुल असं म्हणतात, कालांतराने तो स्वतःचा अस्तित्व मोठा हायड्रा याच्यामध्ये होता आणि तो वेगळा याच्यामध्ये होत असतो। त्यानंतर पुढचं आहे शाकीय प्रजनन। आता हे सर्व प्रजननाचेच बघत आहोत, पुनर्जनन झाला, आता मुकुलायन झालं, आता शाकीय प्रजनन काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, व्हेजिटेटिव्ह आहेत। वनस्पतीमध्ये काय होत असतात, वनस्पती मूळ खोड पान आपल्याला सर्व माहीत आहेत, तर मूळ खोड पान मुकुल ह्यासारख्या शाकीय अवयवांच्या मध्यतीने, म्हणजे इथं दिलेल्या वस्तूमध्ये आपल्याला चित्रामध्ये काय दिसेल, तर इथे रताळ दिलेले आहेत, पानकुटी दिलेले आहेत, बटाटे दिले आहेत। बटाटे म्हणजे काय, तर अंडर दी ग्राउंड मॉडिफिकेशन, म्हणजे जे जमिनीच्या खाली येतात बटाटे येतात, रताळ येतात जमिनीचे, अंडर दी ग्राउंड मॉडिफिकेशन आहेत। तर याच्यामध्ये पानकुटी म्हणजे पानापासून आपल्याला काय दिसतं सर्वांना, तर पानापासून नवीन याची निर्मिती असतात, रताळे आहेत, तर बटाटे आहेत, म्हणजे अंडर दी ग्राउंड मॉडिफिकेशन आपण सांगू शकतो। म्हणजे शाकीय प्रजननमध्ये काय बघायचं आपल्याला, खोड मूळ असेल, पान असेल, या मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननात शाकीय प्रजनन असे म्हणतात। शाखा असेल, त्या वनस्पतीची शाखा असेल, त्याच्यापासून आपल्याला नवीन सजीव म्हणजे नवीन निर्माण होत असतात शाकीय प्रजनन। बटाट्याचं आपण उदाहरण बघितलं, केंद्राकावर असलेल्या डोळे असतात बटाट्याचे, त्याला आपण मुकुल असे म्हणतो। बटाट्याची लागवड करत असताना ती डोळे असतात, त्याचे मुकुल असतात, ती डोळे हे लावत असतात आणि अवयवाच्या मदतीने आपल्याला बटाटे आहेत, म्हणजे बटाट्याचे शाकीय प्रजनन बटाट्याच्या फांद्यावर दिलेले आहेत। त्यानंतर त्याच्या कंदावर काय असतात, डोळे असतात, डोळ्याचा मुकुल असतात, मुकुलानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये हे बघत असतात। पुढचं आपल्याला बघायचं आहे शाकीय प्रजनन झाल्या बीजाणू निर्मिती आहेत, बीजाणू निर्मिती आहेत। आता मी कर आहे आपल्याला बीजाणू, पाव असेल, भाकरीचा तुकडा असेल, कोणत्या ठिकाणी आपण ठेवला असेल, ओलसर भाकरी किंवा याच्या पावाचा तुकडा आहे, त्याच्यावर काही दिवसांनी दोन तीन दिवसांना त्या बुरशी येत असते। तर बुरशी म्हणजे काय आहे, हे म्युकर आहे, बीजाणूधानी आहेत, म्युकर सारख्या कवक आहेत, म्हणजे अल्गी फंजाय आपण याच्यामध्ये ते आहे कवक आहेत। तर या कवकाचं काय, म्युकर सारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते, म्हणजे बारीक बारीक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, तंतुमय असते, त्या तंतुमय असते, त्यांना बीजाणू सुद्धा बघा बीजाणूदाणे असे म्हणतात। त्यानंतर बीजाणूदाणेमध्ये बीजाणूची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात, ते बीजाणू ओलसर अथवा उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवक जाल तयार होते। म्हणजे बीजाणू जे आहे ओलसर ठिकाणी भाकरी तुकडा असेल, पाव असेल, त्यावरती म्युक आहे, ते झाल्यानंतर म्युकर सारख्या कवकाचं रूपांतर बीजाणूधानी येते आणि ती कालांतराने काय होत असते, फुटत असते, आणि फुट झाल्यानंतर नवीन कवक जाल
म्हणजे तयार होत असते, म्हणजे असंख्य परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे। याच्यामध्ये पुढचं आहे लैंगिक प्रजनन। आता बघणार हे सर्व काय झालं आपण, अलैंगिक प्रशिक्षण रिप्रोडक्शन झालं। आज काय काय बघितलं आपण, अलैंगिक प्रजनन मध्ये बघाय बघितलं आपण, खंडीभवन बघितलं आहे, पुनर्जनन बघितलं, शाकी प्रजनन आहे, मुकुलन आहे, हे सर्व। आता आपल्याला काय बघायचं आहे, एवढं सर्वांना समजलं असेल तर आपल्याला आता लैंगिक प्रजनन बघायचं आहे। एवढं सर्वांना समजलं लैंगिक प्रजनन म्हणजे काय, सेक्सुअल रिप्रोडक्शन। आता सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशी असेल, पेशींच्या पद्धतीने आहे, तर दोन जनक पेशी आहे म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असेल, मेल अँड फिमेल इथं दिलेल्या स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक आहेत। त्यानं लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येत असतात आपल्याला, युग्मक निर्मिती। आता युग्मक निर्मिती आपल्याला बघायची, युग्मक निर्मिती या प्रक्रियेमध्ये अर्धसूत्री विभाजन आहेत, त्यानंतर विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्ध गुणसूत्री युग्माची निर्मिती होते, त्यामुळे जनक पेशी एक गुणी तयार होत असतात। म्हणजे याच्यामध्ये गुणक पेशी आहेत, त्यानंतर फलन आहेत। युग्मक निर्मिती झाल्यानंतर फलन कसं होत असतात, तर आपल्याला इथे दिले आहे फलन। तर या वनस्पतीमधील प्रजनामध्ये फलन दिलेले आहेत इथं आपल्याला। फलन काय आहे, या प्रक्रियेमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी स्पेशींचा संयोग होऊन एक, बघा इथं दिलेले आहेत, दिसून डायपॉड गुणसूत्राची निर्मिती असते, यालाच फलन असे म्हणजे फर्टिलायझेशन। म्हणजे त्याच्यापासून काय, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक झाल्यानंतर त्याचं फलन होतं आणि नवीन याच्यामध्ये विभाजन होतात, भ्रूण तयार होतो, या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो असतो। अशा पद्धतीनं फर्टिलायझर म्हणजे महत्त्वाचं आहे, म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक याच्यापासून निर्मिती होत असतात। स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक एक आहेत, त्यानंतर पेशीच काय संयोग होतो आणि संयोग झाल्यानंतर त्याचं कशा निर्माण, झायगोट आणि एम्ब्रियो डेव्हलप होत असतो। ह्या सूत्री विभाजनातील विविध आहे, विभाजित होऊन काय तर भ्रूण तयार होतात। म्हणजे फर्टिलेशन काय, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक, हां, त्याच्यात झायगोट तयार होतो आणि एम्ब्रियो डेव्हलप होत असतो आणि नवी ज्याची जनक पेशी निर्माण होते। याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक आहे, ज्याला 2N दिलेलं आहे, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी असेल 2N असते, तर काय झाले असते दिलेले आहे, तर निर्माण अर्धगुणसूत्री विभाजन, पेशी विभाजन दिलेले आहेत। तर हे सर्व आपल्याला ते विचार करायचा आहे। तर वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आपल्याला सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स वनस्पतीमध्ये जायचं आहे। याच्यामध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे, तर आपल्याला आज एवढंच बघायचं आहे वनस्पती प्लांट्स आहेत। तर वनस्पतीमधील आता फूल बघायचं आहे, वनस्पती फूल हे एक काय आहे, फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यमात घटक आहे। आता फूल म्हणजे काय, त्याला इंग्लिश व्हॉट इज मीन फ्लावर, दी मॉडिफाईड स्टेम फॉर द सेक्सुअल रिप्रोडक्शन कॉल्ड एज फ्लावर। म्हणजे अतिशय सोपे याच्यामध्ये इंग्लिशमध्ये फुलाची व्याख्या सांगितली आहे, दी मॉडिफाईड स्टेम फॉर द सेक्सुअल रिप्रोडक्शन कॉल्ड एज फ्लावर। तर हे फॉल फूल आहे, वनस्पूल हे काय आहे, लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे फुलामध्ये। तर इंग्लिशमध्ये जर सांगायचं असेल, फुलाचे अंतरंग दिलेले आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, त्यानंतर स्टेमेन आहे, कार्पेल आहेत, हे दिलेले आहेत। म्हणजे कॅलिक्स जो खालचा भाग आहे, त्यानंतर त्याच्यावरचा आतमध्ये गेला करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, कार्पेल आहे, अशा पद्धतीने आपल्याला फुलाचं आहे। त्याला निदलपुंज आपण म्हणत असतो, निदलपुंज, दलपुंज, म्हणजे मराठीमध्ये त्याला बघायचं असेल तर निदलपुंज। सर्वात शेवटचा आहे पुष्पवृत्त, ही आकृती परीक्षेला अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सांगत असाल निदलपुंज, त्यानंतर पुष्पवृत्त झाल्यानंतर निदलपुंज, त्याला कॅलिक्स म्हणतो, नंतर त्यानंतर करोला, दलपुंज, निदलपुंज, दलपुंज, कुमंग, जयांग असेल, कुक्षी असेल, त्यानंतर कुक्षीमध्ये आपल्याला बघायचं आहे पाकळ्या, सर्वांना माहीत आहेत पाकळ्याला काय म्हणायचं, दलपुंज, जयांग म्हणजे आतमध्ये आहे, त्यानंतर अंडाशय आहे, म्हणजे कुक्षी आकृती काढताना अतिशय सोपी आहे, अगोदर कुक्षी बघा खालून बघायचं आहे, पुष्पवृत्त काढायचं आहे, त्यानंतर निदलपुंज काढायचं आहे, त्यानंतर काय काढायचं आहे, आजूबाजूचे परागकोष काढायचे आहे, पराग कोडल्यानंतर पाकळ्या दिलेल्या आहेत आपल्याला, अतिशय सोपी आकृती आहे, परीक्षेला महत्त्वाची आहे, सर्वांनी याची तयारी करायची आहे।
फुलाचे अंतरंग आपल्याला सर्वांना सांगताय. निदल पुंज दल पुंज पुमंग जयांग, त्याच्यामध्ये अंडाशय आहे, कक्षीवृत्त आहेत, असे वेगवेगळे पराकोश आपण म्हणून. आता हे काय आहे तर फुलाचं आपल्याला दिलेलं वर्ड्स दिलेलं आहेत. फुल म्हणजे काय तर दिलेलं आहेत, त्यामध्ये कॅलिक्स निदल पुंज, दल पुंज करोला, पुमंग अँड्रोशियम, त्यानंतर गायनोशियम, यापैकी पुमंग आणि जयांग प्रजनाचे काम, पुमंग आणि जयांग प्रजनाचे कार्य करावश्यक मंडल आहे. त्यानंतर म्हणत असतात त्या निदल पुंज आणि दलपुंज यातील मंडळाच्या संरक्षण काम करत संरक्षण करणं, त्यानंतर अतिशय मंडळे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पुमंग हे काय आहे, पुल्लिंगी मेल दल आहेत, पुमंग आहेत. तर त्यामध्ये त्याच्या घटक दलांची काय आहे, पुकेशर असतात, स्टेमेन्स असतात, पुकेश आहे, त्यानंतर स्टेमेन्स म्हणतात. जयांग हे काय आहे, स्त्रीलिंगी फिमेल आहे, म्हणजे इथं दोन आहे, मेल अँड फिमेल. हा लक्षात, त्याच्यामध्ये पुमंग हे काय आहे, पुल्लिंग लक्षात ठेवायचं आहे, मेल आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पुकेशर स्टेमेन्स म्हणतात त्याला, जयांग हे स्त्रीलिंगी फिमेल दल आहेत. त्यांच्यानंतर त्याच्यामध्ये पुमंग आणि जयांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी असे, म्हणजे बायसेक्सुअल असे म्हणतात. ज्याच्यामध्ये पुमंग आणि जयांग असे बायसेक्सुअल आहेत म्हणतात. जास्वंद आहे, जास्वंद म्हणजे याला इंग्लिशमध्ये हिबिस्कस रोजास, बॉटिंगल नेम आहे हिबिस्कस रोजास सायनेन्सिस, याचं नाव आहे, म्हणजे जास्वंदाचं फुल आहे. याच्यामध्ये आपण पुढे सर्व याच्यामध्ये पुढचं आहेत. बऱ्याचशा फुलांमध्ये आपल्याला या आकृतीमध्ये पुमंग आहे, पुल्लिंग आपल्याला सर्वांना समजलं आहे, पपईचं फुल दिलेलं आहे इथं, त्यानंतर इथं मादी फुल आणि नर फुल याच्यामध्ये सुद्धा आहेत. ही आकृती सर्वांना महत्वाची आहे. त्यानंतर पुढचं आहे, बऱ्याच फुलांना काय आता आधारासाठी देठ असतो. आधारासाठी इथं पुष्पदापांना फुलाचा एक पुष्पवृत्त आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय, कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम स्टेमेन वगैरे आहे. पण बऱ्याच फुलांना काय असतो, देठ असतो, त्याला पुष्पवृत्त आपण बघितलं खालचं, पुष्पवृत्त आहेत, नंतर पेडिकल असे म्हणतात. आणि अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात, म्हणजे पुष्पवृत्ती म्हणतात. तर देठ देठच नसणाऱ्या फुलांना काय म्हणतात, स्थानबद्ध फुले असे म्हणतात, म्हणजे पुष्पवृत्तात. तसेच प्रत्येक पुकेशराला एक वृत्त असते, त्यानंतर त्याच्या टोकावर एक पराकोश. आता पराकोश त्याचं पूर्ण दिलं, आता फुलामध्ये आतमध्ये पराकोश आहे. पुष्पवृत्त गेल्यानंतर त्यानंतर पराकोश आहेत, पराकोश म्हणजे त्याला अंतराचं आपण म्हणत असतो. पराकोशामध्ये काय असतात, चार कप्पे असतात, त्यांना काय म्हणतात, कोष्टक असे म्हणतात. तर त्या कोष्टकामध्ये काय, अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश काय होतात, फुटून आतील परागकण बाहेर पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये परागकण काय होतात, बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर काय होतात, याच्यामध्ये परागकोशातील परागकण काय होतात, श्रीकेशाच्या कुक्षीवर पडत असतात. त्या ते श्रीकेशाच्या कुक्षीवर पडल्यानंतर काय होतात, तर संयुक्त जो आहेत जयांगामध्ये जो घटक आहे दल म्हणजे श्रीकेशरचा आहे, तो काय असतो, स्वतंत्र असतो. त्यानंतर ते फुटल्यानंतर कुक्षीवर पडतात, यालाच पराग, बघा पराग परागवाशित असे म्हणतात. त्यानंतर पराग अजैविक घटक, अजैविक घटक कोणकोणते आहे, जैविक आणि अजैविक आपण बघा. तो पुढच्या प्रकार तरी आपल्याला वारा पाणी असेल किंवा इतर जैविक घटक, अजैविक आणि जैविक घटक आहे तर इथं घटक आहे. त्यानंतर काय आहे, वारा पाणी आहे, त्यानंतर कीटक आहे, पक्षी प्राणी यांच्या मदतीने काय होतो, हा परागकोशाच्या वेळी कुक्षी चिकट असते आणि ह्या चिकट कुक्षीवर काय असतात, परागकण मुळावर पडल्यानंतर ते अंकुरित होतात. म्हणजेच काय होतात, त्या पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ काय परागनलिका तयार होते. आणि या परिणामाचे काय असतात, दोन पुयुग्मक वाहून नेते आणि ही परागनलिका कुक्षीच्या मार्गे बीजांडापर्यंत भ्रूणापर्यंत पोहोचते. आणि तिथे काय असते, एक परागनलिकेच्या आतमध्ये बघा फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात आणि त्यातील पुयुग्मक अंडापेशी तयार होत असते. त्यानंतर झायगोट तयार होतो आणि एम्ब्रियो फर्टिलायझेशन होत असतात. त्यानंतर दुसरे पुयुग्मक काय असतात, ध्रुवीय केंद्रकापाशी संयोग पाहून काय होतात, भ्रूणकोश म्हणजे बघा एंडोस्पर्म तयार होतो आणि त्या प्रक्रियेत पुयुग्मक भाग घेत असतात. म्हणून याला काय होतात,
द्विफल म्हणजे डबल अस फर्टिलायझेशन असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीत आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे, पराग कोश आहे, पराग नलिका आहे, कुक्षी आहे, कुक्षी वृत्त दिलेलं आहे, त्याच्यामध्ये परागकणांमध्ये गेलेलं आहे, ती पराग नलिका बघा नलिका आहेत, आणि अंडपेशी कशी तयार झालेली आहेत ते आकृतीमध्ये आपल्याला दिसलं आहे. अशा पद्धतीनं आज आपल्याला याच्यामध्ये पराग कोश मध्ये आपण हे बघितलेलं आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुक्षीवृत्त आहेत, परागकण आहेत, पुयुग्मक आहेत, हा हे अंडपेशी आहेत आपल्याला आतमध्ये आहे, पराग नलिका आहे, बीजांड तयार झालेलं आहेत, त्यानंतर जेव्हा आपण ते तयार झाल्यानंतर प्रतिपद आहेत आणि एम्ब्रियो डेव्हलप झालेलं, अंडपेशी तयार झालेले आहेत. म्हणजे काय, फुलाचं आपण बघितलं आहे, फुलाच्या नंतर हे पूर्ण आहेत, पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते अजैविक घटक आणि जैविक घटक दिलेले आहेत, ते वारा असेल, याच्यामध्ये पक्षी असेल, यांच्या मार्फत ते त्याच्यामध्ये पोहोचत असतात आणि याच्यानंतर तयार होत असतात. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघणार आहोत, माहीत आहे का, त्यानंतर शेवटचा आपल्याला बघायचा आहे बीजांकुरण आपल्याला बघायचं आहे. आता बीज आहे, बीजांकुरण आहे, बीजांकुरण हा सर्व याच्यामध्ये शेवटचा आहे. म्हणजे फलनानंतर बीजांडाचे रूपांतर, बी असेल, कोणतंही बी असेल, पावसाळ्यामध्ये बी आपल्याला बीजं काय आहे, दोन पटल असतात, एक खाली जातं आणि एक मूळ असतात तयार होतात आणि दुसरं हे असतात. म्हणजे फलनानंतर बीजांड रूपांतर बीजात होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होत असते. अंडाशयाचं रूप काय, फळात होते, फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थिती असेल, अनुकूल परिस्थिती म्हणजे काय, तर पाऊस असेल, त्या पोषक अशी परिस्थिती असेल, त्यामध्ये तो काय होतो, मातीत रुजते आणि बीजातील भ्रूण बघा भ्रूण कोशाचा वापर करून युग्मकाची बघा युग्मकाची वाढ होते आणि नवीन रोपे तयार होते. यालाच आपण बीजांकुरण असे म्हणतात. सर्वात सोपं बीजांकुरण काय होतात, बी फलनानंतर बीजांडाचं काय रूपांतर, बीजात होते, फलन झालं, फळ तयार झाल्यानंतर बीजात रूपांतर होते आणि अंडाशयाचं रूपांतर काय होते, रूपांतर फळात होतं, अंडाशय असेल फळ तयार होतं आणि फळ फुटून काय होतं, बीज तयार होत असतात. जमिनीवर कुठंतरी पडलं आणि अनुकूल परिस्थिती असेल, पाऊस असेल, चांगली परिस्थिती असेल, अनुकूल परिस्थिती असेल, ते मातीत रुजते आणि मातीत रुजल्यानंतर बीजातील भ्रूण वापर काय होतो, भ्रूण कोशाचा वापर करून युग्माची वाढ होते आणि नवीन रोपे तयार होते, यालाच बीजांकुरण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच्यामध्ये सर्व बघितलं आहे, पाहताना बीजांकुरण झालं असेल, पुनर्जनन असेल, तर आपण याच्यामध्ये पहिल्यापासून जर बघायचं असेल तर आपल्याला प्रजनन बघितलं, सजीवाने जीवन प्रक्रियामध्ये आपण याच्यामध्ये प्रजनन बघितलं आहे, प्रजननातिशी आपल्याला, तर आपल्याला मागील येतेमध्ये आपण बघितलं होतं प्रजनात सजीव जीवन प्रक्रिया, पोषण असेल, शोषण असेल, रक्ताभिसरण असेल, उत्सर्जन असेल, तर याच्यामध्ये आपण अजून एक सजीवाला काय, जिवंत राहण्यासाठी जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियामध्ये काय असून एक जीवन प्रक्रिया आपल्याला अजून बघायची आहे, म्हणजे ती काय आपण बघितली, प्रजनन. आता शेवटी आपण याचं रिव्हिजन घेत आहोत, आपण काय शिकलो याच्यामध्ये बघा, प्रजनन आहेत म्हणजे प्रजनन बघितलं आहेच, म्हणजे सजीवाला काय आहे प्रजनन, म्हणून प्रजनन त्या सजीवाचा जिवंत राहण्यासाठी उपयोगी राहते. या सजीव ज्या प्रक्रिया प्रजातीचा आहे त्या प्रजातीचं तो अस्तित्व ठेवण्यासाठी, म्हणजे ती प्रजाती आहे ती नष्ट, बऱ्याचशा प्रजाती नष्ट व्हायच्या मार्गात आहेत, तर प्रजनन असेल. त्यानंतर चित्र आपल्याला आपण बघितलं, चित्रामध्ये कोंबडी आहेत, एक रोपटा आहेत, एक बीज आहे, बीज म्हणजे अनुकूल परिस्थिती त्याला मिळालेली आहेत, त्याच्यापासून दुसरं आहे. पुढचं आपल्याला अलैंगिक प्रजनन आपण बघितलेलं आहे, अलैंगिक प्रजनामध्ये आपण ते असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय युग्मक आहे, युग्माची निर्मिती आहे, त्यानंतर अमीबा आहे, अमीबा काय काय विभाजन केंद्रक आहेत, केंद्रकापासून ते दिलेलं आहेत, विभाजन होत आहेत आणि एक तिथं प्रयोग बघितला आपण. त्यानंतर अधिकेंद्रीय बघितलं आहे, दृश्य केंद्रीय, अधिकेंद्रीय सजीवमध्ये जीवाणू आहेत, अधिजीव आहेत आपण बघितलं आहे, याच्यामध्ये पॅरामेशियम आहे, युग्लिन आहेत, त्यानंतर याच्यामध्ये विभाजन आहेत, काय साधे विभाजन आपण बघितलं आहे, अमीबा साधे विभाजन आहेत, युग्लिन आहेत, युग्लिना म्हणजे उभे द्विभाजन, म्हणजे याच्यामध्ये परीक्षेला साधे गाळायला जागा विचार असतात. आडवे द्विभाजन कशामध्ये, पॅरामेशियम, त्यानंतर जसे आहेत उभे द्विभाजन आहे, युग्लिन आहे, युग्लाचे सारखे दोन द्विभाजन झालेले बघा तिथे, याच्यामध्ये केंद्रक आणि सारखे दोन म्हणजे द्विविभाजन झालेलं आहे. त्यानंतर पुढचं दुसरा आहे आपण बघितलं काय, मल्टिपल फ्युजन म्हणजे बहुविभाजन, मल्टिपल म्हणजे बहुविभाजन त्याच्यामध्ये बघितलं आहे, त्याच्यामध्ये अमीबा आहेत,
त्यानंतर एकपेशीय आदिजीव आहे, प्रतिकूल वातावरणामध्ये आपण पाहिलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पुटीमध्ये एक फक्त केंद्रकात आहेत, त्यानंतर पूर्वी विभाजन होत असतात आणि पुढचं आपल्याला बघितलं आहेत बहुविभाजन झाल्यानंतर कलिकायन बडिंग आपण बघितलं आहे, बड आहेत. त्यानंतर छोटे छोटे याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये स्पायरो वगैरा आपण याच्यामध्ये बघितलं आहे. त्यानंतर पेशी मुकुलायन बघितलं आहे. कलिकायनमध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे सूत्री विभाजन काय, केंद्र तयार असतं पेशीच्या जनक पेशी म्हणतात त्यांना, आणि फुगवटा येतो आणि फुगवट्याचं काय होतात कलिका असे दोन नवजात केंद्र तयार होत असतं याच्यामध्ये. त्यानंतर वाढ होते आणि पेशीमधील वेगळी आणि स्वतंत्र नवजात किण्वन पेशी तो वाढू लागतात याच्यामध्ये. म्हणजे आपण किण्वन पेशी इष्ट आपण ज्याला म्हणत असतो बहुसजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता बहुसजीव कोणते, खंडीभवन खंड पडणे, तर खंडीभवन आहेत. खंडीभवन आपण स्पायरो गायरा इथं बघितलं आहे अलग. त्यानंतर बघा स्पायरो गायरामध्ये काय पोषक केंद्र पोषक द्रव्य आहे उपलब्ध आपण हे बघितलं. त्यानंतर पुनर्जनन आपल्याला सर्वांना माहीत आहे. पुनर्जनन काय, धोक्याच्या वेळी पाल काय करते आपली शेपूट, धोक्याच्या वेळी पाल आपली शेपूट तोडून टाकते आणि पुनर्जनन या प्रकार याच्यामध्ये येतं. प्लॅनेरिया सारखे आहेत प्राणी आहेत, पाल आणि प्लॅनेरिया हे पुनर्जनन आहेत. त्यानंतर आपल्याला मुकुलायन बघायचं आहे. मुकुलायन म्हणजे काय, हायड्रा. हायड्रा काय होतो आपल्यासारखा दुसरं, त्याचं मुकुल तयार होतो, फुगोटा तयार होतो, त्याला आपण मुकुल असे म्हणतात. आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये मुकुल तयार झाल्यानंतर स्वतंत्र हायड्रा आपली दुसरं अस्तित्व तयार करतो. त्यानंतर शाकीय प्रजनन, शाकी म्हणजे त्या शाखा म्हणजे कोण कोणत्या, मूळ खोड पान फूल या वनस्पतीच्या शाखा आहे त्याच्यामध्ये त्या शाखेपासून तसंच दुसरं रोप तयार होतं, दुसरं ते तयार होणं त्याला शाकीय प्रजनन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असे म्हणतात. अवयवांच्यामध्ये त्याचे अवयव आहेत, झाडाचे अवयव आहेत त्याच्यापासून हे धवन तयार होत असतात. बटाटा आहे, बटाट्याच्या कंदावर काय असतात त्याचे असले डोळे असतात, त्या डोळ्यानुसार आपल्याला मुकुल आहे. त्यानंतर पानफुटी दिलेली आहेत. बटाट्याचा अंडर दी ग्राउंड मॉडिफिकेशन बघितलेलं आहे, रताळ असेल जमिनीच्या खाली अंडर दी ग्राउंड मॉडिफिकेशन आहेत. आणि वनस्पतीमध्ये बघा इथे दिलेलं आहे असलेल्या मुकुलाच्या मदतीने काय होतात शाकीय प्रजनन होतं. मुकुल असेल, पानफुटी दिलेली आहे इथं पानाच्या नवीन तयार झाले आहे. त्यानंतर रताळ दिलेले आहेत, त्यानंतर बटाटे दिलेले आहेत. म्हणजे आपण बघितलं मुकुलायन बडिंग बघितलं, बड बड हायड्राचं उदाहरण इथं द्यायचं. त्यानंतर शाकीय प्रजनन कशामध्ये होतात, पानफुटी असेल रताळ असेल याच्यामध्ये शाकीय प्रजनन याच्यामध्ये. त्यानंतर आपण बीजाणूधानी बघितलं, बीजाणू निर्मिती काय आहे, म्युकस म्युकर आहे, भाकरीचा तुकडा असेल पाव असेल काही कालांतर दोन तीन ठिकाण ठेवल्यानंतर त्याचे म्युकर तयार होत असतात आणि कोणतं ठिकाण राहिल्यानंतर त्याचे बीजाणूधानी फुटते आणि असंख्य तयार होत असतात. त्यानंतर लैंगिक प्रजनन आपल्याला बघायचं आहे इथं याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय, पुयुग्मक आणि श्रीयुग्मक यांच्या जोड्या असतात. त्यानंतर पुयुग आणि श्रीयुग्मक जे बघत आहेत, युग्मक निर्मिती होत असते आणि याच्यामुळे आरोग्य सूत्री युग्माची निर्मिती होत असते. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे काय बघायचं आहे, त्या फलन कसं तयार, फर्टिलायझेशन म्हणजे त्याच्यामुळे फर्टिलाय प्रक्रियेमध्ये श्रीयुग्मक असेल आणि पुयुगांची एक जोडी असते, झाल्यानंतर विभाजन होत असतं आणि फर्टिलायझेशन एम्ब्रियो झायगोट एम्ब्रियो डेव्हलप होत असतो आणि आपल्यासारख्याच दुसऱ्या लंडनमध्ये येत असतात. जनक पेशी आहे, श्रीयुग्मक आहेत, पुयुग्मक आहे. त्यानंतर आपण फुलाचं बघितलं, जास्वंद म्हणजे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस या फुलाचं बॉटनिकल नेम आहे, बॉटनी आहे. आता हे बॉटनीचा प्रकार आहे. बॉटनी म्हणजे काय, आपल्याला वनस्पती म्हणजे बॉयोलॉजीचे दोन प्रकार आहेत, बॉटनी अँड झुऑलॉजी. तर आपण याच्यामध्ये बॉटनी याच्यामध्ये हे फूल बॉट वनस्पती आहे याच्यामध्ये बॉटनीचं बघत आहेत. त्यानंतर आपल्याला फुलाचं बघत असताना आपल्याला कॅलिक्स पुष्पवृत्ती बघितलं, कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम. फुलाची आपण व्याख्या, दी मॉडिफाइड स्टेम फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन कॉल्ड एज फ्लॉवर. फ्लॉवर म्हणजे काय, दी मॉडिफाइड स्टेम फॉर द सेक्शुअल कॉल्ड एज फ्लॉवर बघितलं. त्याचे भाग बघितले आहे कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम, म्हणजे निदलपुंज दलपुंज पुमंग जयांग कुक्षी असे आपण त्याला मराठीमध्ये नाव. ही आकृती सर्वांना महत्वाची आहे याच्यामध्ये. आकृतीमध्ये आहे बीजांडाचं आहे, बीजांडाचं म्हणजे आकृती सर्वांना माहीत आहे, कुक्षी आहे, कुक्षावर पराकोश आहे, पराकण आहेत. त्यानंतर फुलाचे जे भाग आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे. ही आकृती बघितल्यानंतर आपल्याला काय दिसलेलं आहे याच्यामध्ये, पुमंग काय आहे, स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी आहेत. त्यानंतर मेल दल आहेत, त्यानंतर त्या पुकेशर स्टेमेन असतात. स्त्रीलिंगी आपल्याला फिमेल इथं दिली आहे, त्या दलाच्या श्रीकेशर कार्पेट्स असे म्हणतात. एका फुलामध्ये पुमंग आणि जयांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना काय, उभयलिंगी म्हणजे उभयलिंगी असे म्हणतात. या फुलामध्ये आपल्याला दिलेलं आहेत.
अंडाशय सर्वांना माहित आहे, कुक्षीय आतमध्ये आहे, निदलपुंज आहे, पाकळ्या बघा दलपुंज आहे, कुमंगजयांग आहे, त्यानंतर आपल्याला तिथं इथं स्टेम दिलेले आहेत, हा इथं दिलेला आहे, त्यानंतर शेवटचा आपल्याला बघायचा आहे, इथं कुक्षी दिले आहे, कुक्षीवृत्त दिलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये पराकण आतमध्ये येत असतात आणि फलनानंतर त्याचं काय आहे एम्ब्रियो अंडपेशी तयार होत असते, अंडपेशी तयार झाल्यानंतर आपल्याला पराग जेव्हा पराकण आहेत त्यानंतर शेवटचा आहे बीजांकुरण, आपण बघितलं आहे बीजांकुरण फलनानंतर बीजांडाचे रूपांतर काय होते बीजा आणि अंडा अंडाशयाचे रूपांतर फळात होते, म्हणजे बीजांडाचे रूपांतर बीजात होत असते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते, फळ हे फुटून ते काय जमिनीवर बी पडते आणि अनुकूल परिस्थिती असेल ते मातीत रुजते आणि बीजातील भ्रूणकोशाचा वापर करून युग्मची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते, याला बीजांकुरण असे म्हणतात. तर आज आपण हा महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे.